नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे, तो यासाठी की काल काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही सरकार स्थापन करणार नाही. त्यांनी असं स्पष्ट केलं की आम्ही आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापन करू शकत नाही, आणि जो जनादेश मिळालेला आहे जो महाजनादेश आहे असं भाजपचं नेहमी वक्तव्य असायचं, प्रचार असायचा. आणि निवडणूक निकाल आल्यानंतर जिथे सामनामध्ये महाजनादेशाऐवजी जनादेश महाच्या जागी फुली करण्यात आली होती, हा जो जनादेश आहे त्याचा शिवसेना अपमान करत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. उलट शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी असं म्हटलंय की कुठल्याही पद्धतीने मी आता पालखीचा भोई होणार नाही, शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि तो होणारच, म्हणजे होणार. ज्याप्रमाणे देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मीच मुख्यमंत्री होणार, मीच पुन्हा येणार, महायुतीचाच मुख्यमंत्री होणार, सरकार येणार असं ते म्हणत होते. तसं काही झालेलं दिसत नाही. म्हणजे भाजपचं सरकार येणार नाही, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पुन्हा होणार नाहीत, आणि वसंतराव नाईकांचा जो 10 वर्षाचा विक्रम आहे, 5 वर्षाचा एक जो विक्रम आहे जो नाईकांशिवाय कोणी केला नाही, तो जरी मोडला असला तरी 10 वर्षाचा विक्रम सलगपणे मुख्यमंत्री असण्याचा देवेंद्रजी काही मोडू शकतील असं मला वाटत नाही, आणि तो स्पष्ट झालेला आहे. प्रश्न असा आहे की आता सरकार स्थापताना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, आणि मुख्य म्हणजे काँग्रेसशी आणि शिवसेनेचे संबंध कसे राहणार आहेत, त्यांच्यात सलोखा असेल का नाही, असे अनेक प्रश्न आहेत. हे सरकार स्थिर सरकार देऊ शकेल की नाही हाही एक प्रश्न आहे. परंतु या सरकार स्थापनेपूर्वीच त्याला अपशकून करण्याचा प्रयत्न हा झाला, तो यासाठी मी म्हणतो की शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असं म्हणताना मी असं स्पष्टपणे कबूल करेन की जो कौल होता तो महायुतीसाठीच होता, आणि शिवसेना आणि भाजप दोघांची संयुक्त जबाबदारी होती. आता दोघेही एकमेकांवरती आरोप करतात, पण फक्त शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला का, भाजपने केला नाही का? समजा शिवसेनेने भाजपच्या मते थोडी कठोर भूमिका घेतली असेल की मुख्यमंत्री आमचाच असेल, अगोदर ठरलं असेल नसेल, पण नव्याने असं ठरवता नसतं का आलं भाजपला की शिवसेना एवढं म्हणती आहे तर आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, आणि हे महाराष्ट्र राज्य जे आहे तो जनादेशाचा आपण जो काही सन्मान करू आपण. कारण जनादेशाचा सन्मान करणं महत्वाचं आहे का शिवसेनेची मागणी न मान्य करणं किंवा अमान्य करणं हे अधिक महत्वाचं आहे? आपला गंड जो आहे तो कुरवाणं अधिक महत्वाचं आहे का आपल्या घटक पक्षाला सुद्धा थोडा बहुत मान देणं हे महत्वाचं आहे? याचा निर्णय भाजपने करायला पाहिजे होता. परंतु अमित शहा यांचा जो अहंकार आहे, आणि एवढंच नाही केवळ अमित शहा नाही तर इथून त्यांना जे फीडबॅक पुरवतात हे जे भाजपचे नेते मंडळी, त्यांचा जो अहंकार प्रचंड वाढलेला होता, तो फुगा प्रचंड फुगलेला होता, तो फुटण्याची गरज होती आणि तो फुटलेला आहे. ही युती होताना किंवा मुख्यमंत्रीपदासंबंधी जो काही ठरला आहे किंवा ठरवायचं आहे यासंबंधी जो काही करार करायचा होता त्यासंबंधी शिवसेनेनेही काळजी घ्यायला पाहिजे होती, याबद्दल मी या अगोदर बोललेलो आहे. पण आज जे आपल्याला बोलायचं आहे ते भाजप जे आरोप करते शिवसेनेवर त्याबद्दल, आणि काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संबंधांबद्दल. म्हणजे भाजपचं म्हणणं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणं ही अभद्र युती आहे, हे अतिशय अनैतिक आहे. आता आपण बघूया की ज्यावेळी 2014 विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्यायचा होता, आणि तेव्हा राज्याच्या स्थैर्यासाठी राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला जो पाठिंबा दिला आणि सरकार तगलं, कारण शिवसेना तेव्हा विरोधात होती, ते नैतिक होतं का ते? कारण राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी पक्ष आहे, हे सगळे भ्रष्टाचारात लडबडलेले लोक आहेत, असं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस व अन्य नेते वारंवार सभातनं तेव्हाही सांगत होते. पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात आला,
तो नैतिक होता का पाठिंबा? दुसरी गोष्ट म्हणजे शेजारच्या कर्नाटकात ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं आणि त्यावेळी आपण माझे काँग्रेस आणि जेडीएस सरकार होतं पूर्वीच्या काळामध्ये, त्यावेळी जेडीएसला आपल्या बरोबर घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपद ऑफर करणं हे नैतिक होतं का? कारण जेडीएस बरोबर सुद्धा भाजपची लढाई होती. ज्यावेळी सिद्धरामय्या यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, ईडी आणि इन्कम टॅक्स वगैरेंच्या चौकशा लावण्यात आल्या, सीबीआयचे छापे टाकण्यात आले, आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित याच्यामध्ये राहावं लागले काँग्रेसच्या, मुंबईमध्ये काही आमदारांना हलवण्यात आलं, हे सगळं नैतिक होतं का हाही प्रश्न विचारायला लागेल. अनेक वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष हा 167 जागा मिळवून सगळ्यात आघाडीवरती होता, पण तो सरकार स्थापन करू शकत नव्हता कारण बहुमताचा आकडा मिळालेला नव्हता. अशा वेळी मायावती ज्यांनी काँग्रेस बरोबर आघाडी करून दोघांना मिळून 100 जागा मिळालेल्या होत्या आणि त्यापैकी माझ्या आठवणीप्रमाणे मायावतींना 67 जागा होत्या, त्या मायावतींना काँग्रेसकडून अलग करून कल्याण सिंग यांनी म्हणजे भाजपने मायावतींबरोबर सरकार स्थापन केलं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. ज्या मायावतींनी काँग्रेसशी आघाडी करून भारतीय जनता पक्षाला लाखोली वाहिली होती प्रचारामध्ये, त्यांच्याशीच दोस्ती केली, हे नैतिक होतं का? त्यामुळे नैतिकतेचे धडे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाने कधीही देण्याचं कारण नाही. एक तर महाराष्ट्रामध्ये 60-70% तुम्ही आयात नेते करता आणि त्यांना पावन करून घेता आणि जेव्हा लोकांच्या हे लक्षात येतं तेव्हा लोक सणसणीत श्रीमुखात मारतात आणि त्यापैकी अनेकांचा पराभव करतात, तरी सुद्धा आपणच पवित्र आहोत, आपण नीतिमान आहोत, आपण सदाचारी आहोत असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा. पण तू लोकांना आता हे कळलेलं आहे की हे लबाड किंवा अत्यंत बदमाश कोण आहेत आणि भाजप हा बदमाश प्रवृत्तीच्या लोकांचा पक्ष असल्याची अशी धारणा होऊ लागली, लोकांची अधिकाधिक ठळक होऊ लागली ती धारणा. आज आपण बघितलं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं काही जणांनी महाशिव आघाडीचं सरकार येऊ घातलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. त्यापैकी काँग्रेस पाठिंबा देणार की नाही हे या क्षणापर्यंत मी हा आता बोलत असेपर्यंत अजून ठरलेलं नाही, काही वेळानंतर ते ठरणार आहे, परंतु जे काही ठरायचं असेल ते ठरव. काँग्रेसनी तात्विक दृष्टिकोनातनं शिवसेना राष्ट्रवादीच्या सरकारला पाठिंबा देणं, विशेषतः शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देणं योग्य नाही असं मी स्वतः कॉमेंट काही दिवसांपूर्वी केली होती जेव्हा या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या, म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची फारकत झालेली नव्हती आणि त्या दोघांनी एकत्रितरित्या निवडणुका लढवल्या होत्या, त्यामुळे शिवसेनेबरोबर जाणं योग्य नाही तात्विकदृष्ट्या असं माझं मत होतं आणि आहे. परंतु जर असं सरकार स्थापन झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट येईल आणि त्यानंतर सुद्धा 6 महिन्यात 8 महिन्यात काही घडलं नाही तर फेरनिवडणुका घेण्याची पाळी. फेरनिवडणुका घेण्यात आल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची स्थिती झाली तर काय करणार हा प्रश्न आहे आणि फेरनिवडणूक घेण्याचा खर्च, मनस्ताप, डोके दुखी आणि लोकांना होणारा त्रास, योजनांचा होणारा खोळंबा, अंमलबजावणीमध्ये येणारी बाधा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण म्हणायला पाहिजे की मुदतपूर्व निवडणुका टाळायच्या असतील तर कोणाला तरी एकत्र येऊन सरकार स्थापन करायला लागेल. जर भाजप नसेल तर मग शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना एकत्र यायला लागेल आणि त्याला नाईलाज नाही. काँग्रेसमधल्या एका गटाचं असं मत आहे की शिवसेनेची हिंदुत्ववादाची भूमिका, मुस्लिमांबद्दलची भूमिका, दलितांबद्दलची भूमिका ही आक्षेपार्ह आहे आणि त्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात खूप अंतर आहे.
खूप मतभेद आहेत. मी दोघांची धोरणच किंवा लाईन पूर्णपणे वेगळी आहे, विचारसरणी वेगळी आहे आणि ते एकत्र येऊ शकणार नाही हे खरंच आहे. म्हणजे सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार आत्ताच अशी बातमी आली की ते आजारी आहेत आणि त्यांना इस्पितळात दाखल केलं आहे. ते लवकर बरे होऊ असं बरे होत अशी आपण प्रार्थना करूया, त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा देऊयात. परंतु त्यांनी राऊतांनी असं म्हटलेलं होतं की काही काळ मुसलमानांच्या मतदानाचा हक्क स्थगित करावा. आता या ज्या भूमिका आहेत त्या आक्षेपार होत्या, मी काय अनेकांनी याच्यावरती टीका केली होती. परंतु हे असताना एक असतानाच दुसरीकडे जर आपण बघितलं तर शिवसेना आणि काँग्रेस यांची अनेक वर्ष युतीच होती एक प्रकारे. म्हणजे याचं उदाहरण सांगायचं झालं ठळकपणे तर शिवसेनेची स्थापना होण्यापूर्वी मार्मिक सुरू झालेला होता आणि त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले रामराव अधिक जे काँग्रेसचे मोठे नेते आता नाहीयेत, त्या रामराव अधिकांनी महाराष्ट्र हितवर्धिनी नावाची संस्था चालू केली होती आणि त्यामध्ये परप्रांतीयांचं आक्रमण थोपवणं आणि मराठी माणसांच्या हिताचं रक्षण करणं यासाठी ती संस्था होती. आणि त्याला शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे तेव्हा ते शिवसेना प्रमुख झाले नव्हते, स्थापनाही झाली नव्हती, पण तेव्हा मार्मिक सुरू होता आणि तेव्हा त्यांनी त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता, मार्मिकमधनं पाठिंबा दिला होता. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक निवडणुका झाल्या महत्वाच्या. उदाहरणार्थ जर आपण निवडणूक बघितली तर जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध सका पाटील. जॉर्ज हे बाळासाहेबांचे मित्र, परंतु त्या काळी सका पाटील हे काँग्रेसचे मुंबईचे फार मोठे नेते आणि राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते. त्या सका पाटलांच्या बाजूनी शिवसेना उभी राहिली. किंवा कृष्ण मेनन यांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये सुद्धा, कृष्ण मेनन सगो बर्वे या लढाईत सुद्धा, बर्वे हे काँग्रेसचे होते, त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. म्हणजे अनेकदा आपल्याला असं म्हणता येऊ शकेल किंवा रोझा देशपांडे वसंतकुमार पंडित भाजप जनसंघाचे, रोझा देशपांडे कम्युनिस्ट पक्षाच्या आणि रामराव अधिक अशी लढाई झाली. जेव्हा 70s च्या दशकामध्ये रामराव अधिक हे अर्थातच काँग्रेसचे, तेव्हा शिवसेनेने रामराव अधिकांना पाठिंबा दिला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची अनेक वर्ष सत्ता होती, त्यावेळी शिवसेनेने जशी प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती तसं काँग्रेस बरोबर त्यांनी जमवून घेतलेलं होतं, कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी तंटा होऊन दिला नव्हता. ज्यावेळी आणीबाणी आली इंदिरा गांधींची, त्या आणीबाणीला पहिल्यांदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते मनोहर जोशी तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये होते, नगरसेवक होते, महापौरही झाले, त्यांनी बैठक घेऊन त्या आणीबाणीला विरोध केला, तो तसा ठराव केला. बाळासाहेबांनी मात्र तो ठराव बाजूला ठेवून आणीबाणीला पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. किंवा 1980 साली आपल्याला माहिती असेल की बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अंतुले मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी त्यांच्याशी त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्याशी त्यांची दोस्ती होतीच. परंतु अंतुले यांच्या अनेक धोरणांना त्यांनी पाठिंबा दिला होता, अनेक योजनांना पाठिंबा दिला होता. आणि त्यावेळी असं झालं की एका निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले कॅन्डिडेट उभे केले, उमेदवार उभे केले आणि त्यावेळी असं ठरलं की शिवसेनेने निवडणूकच लढवायची नाही. कोणताही राजकीय पक्ष निवडणुका लढवतो त्यापासून माघार घेत नाही, कारण निवडणुका लढवल्या नाहीत तर पक्ष जिवंत राहू शकत नाही. अशा वेळी बाळासाहेबांनी निवडणुका न लढवता पदरात काय पाडून घेतलं तर 2 विधान परिषदेच्या जागा पदरात पाडून घेतल्या. मग त्याच्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे प्रमोद नवलकर होते, वामनराव महाडिक होते आणि ते त्यांची विधान परिषदेची कामगिरी अत्यंत सरस अत्यंत चांगली होती. अशा वेळी
वामनराव महाडिक, मी वामनराव महाडिक होते, अशा वेळी आपण असं कसं म्हणू शकतो की यांची कधीच युती झाली नाही? किंवा वसंतदादा पाटील हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, त्यांना कोणीतरी विचारलं की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा, मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे का, केंद्राचा डाव आहे का, तेव्हा त्यांनी हो म्हणून सांगितलं होतं. आणि त्याच्यावरनं मोठं वादळ निर्माण झालं आणि त्याचा फायदा शिवसेनेला मिळाला. म्हणजे अशा अनेक गोष्टी सांगता येईल की ज्या शिवसेनेने काँग्रेसच्या बरोबरीने केलेल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेचं मतैक्य अनेक वर्ष होतं. शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, तेव्हा त्यांची बाळासाहेबांशी तर चांगली दोस्ती होती, चार वेळा मुख्यमंत्री होते. ज्यावेळी गिरणी संप झाला आणि गिरणी संपामध्ये दत्ता सामंत हे नेते होते, आणि त्यावेळी सुद्धा गिरणी संपाच्या संबंधी भूमिका घेताना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र होते. पुढे बाळासाहेबांनी शिवसेनेने अचानकपणे दोन वर्षानंतरच देशामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की पुन्हा हिंदुत्व, राम मंदिर हे विषय 1984 आसपास आले आणि त्यांनी पवारांचा हात सोडला आणि ते भाजपबरोबर गेले, युतीमध्ये गेले. म्हणजे असं आहे की जवळजवळ 1985 पर्यंत म्हणजे दोन दशकं शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध मधुर होते. वसंतराव नाईक जे महाराष्ट्राचे दीर्घकाळ जे मुख्यमंत्री राहिले, त्यांनी तर सगळ्यांनाच माहिती आता की मुंबईतून विशेषतः गिरणी कामगारांचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं त्या कम्युनिस्टांना संपवण्यासाठी शिवसेनेचा उपयोग केला. हे सगळं हे अगदी उघड उघडपणे केला उपयोग त्यांनी. बाळासाहेबांना वसंतरावांबद्दल आस्था सुद्धा होती, आत्मीयता होती. म्हणजे तेव्हापासूनचे संबंध जे आहेत, अगदी यशवंतराव चव्हाण असतील ते सुद्धा किंवा बाळासाहेब देसाई असतील, हे सुद्धा शिवसेनेच्या व्यासपीठावरती गेलेले आहेत. म्हणजे मराठी माणसांच्या हितासाठी कोणी मर्दपणा दाखवत असेल तर त्याला माझा पाठिंबा आहे, असं बाळासाहेब देसाई जे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे सातत्याने आपण बघितलं की काँग्रेस आणि शिवसेनेचे संबंध चांगले राहिले. अशा वेळी ही युती अभद्र आहे, तत्वशून्य आघाडी आहे मीही म्हणेन, पण भाजपला हे म्हणण्याचा अधिकार नाही, कारण भाजपने हा अभद्रपणा भरपूर केलेला आहे, ठिकठिकाणी केलेला आहे. राज्यपालांना बडतर्फ करणं जसं काँग्रेसने केलं त्यांनीही केलेलं आहे. सरकार काही कहून दुसऱ्याला सरकार स्थापन करून देताना न देता स्वतः वाटेल ते प्रकार करून तिथे आपली राजवट प्रस्थापित करणं, सत्तेचा दुरुपयोग करणं हे भाजपने भरपूर केलं आहे. त्यामुळे भाजपला याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आता आपण बघितलं की 1987 नंतर मात्र, की जेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा उघड उघड प्रचार केला रमेश प्रभूंच्या निवडणुकीमध्ये विलेपार्ल्यामधल्या, त्यानंतर ती निवडणूक त्यामध्ये न्यायालयाने कारवाई केली की त्याबद्दल ताशेरे ओढले हे बरोबर नाही आणि रद्दबातल केली ती, त्यानंतर आणखीन एकदा सुभाष देशांच्या बाबत अशी घटना घडली. परंतु शिवसेनेने उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करण्याची लाईन तेव्हापासून जी घेतली ती आतापर्यंत आहे. आता या पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र येण्यासाठी किंवा राष्ट्रवादीला सुद्धा एकत्र येण्यासाठी काही मुद्दे बाजूलाच ठेवायला लागतील, आणि हे मुद्दे बाजूला ठेवले नाही तर ते त्रासदायक होतील. आणि त्या मुद्द्यांच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षांना, सत्तेत असलेल्या पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार हे स्पष्ट आहे. म्हणजे ही कशी तत्वशून्य युती आहे, अभद्र युती आहे, हे कसे अनियतिमान लोक आहेत, हे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचारसभा यात्रा काढून हे सांगणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला याबाबत काळजी घ्यायला लागेल, किमान समान कार्यक्रम ठरवायला लागेलच, परंतु कोणत्या मुद्द्यांना हात लावायचा, म्हणजे ज्याबद्दल मतभेद आहेत ते मुद्दे बाजूला ठेवायचे. म्हणजे ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयींनी समान नागरी कायदा, राम मंदिर आणि 370 कलम हे विषय जेव्हा त्यांच्याकडे बहुमत नव्हतं भाजपकडे आणि अनेक घटक पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं होतं तेव्हा हे मुद्दे बाजूला ठेवले. अनेकदा पत्रकार त्यांना विचारत प्रश्न
की हे या मुद्द्यांचं तुम्ही काय करणार, पण ते कोंडीत पडले नाहीत, चक्रव्यूहात फसले नाहीत, त्यांनी ते मुद्दे बाजूला ठेवले आणि 6 वर्ष सलगपणे सरकार चालवून दाखवलं वाजपेयी. अनेक ठिकाणी म्हणजे केरळमध्ये मी तुम्हाला सांगतो की जसं शिवसेनेबरोबर काँग्रेस का गेली असा प्रश्न जेव्हा कोणी विचारला तर त्याला उत्तर असतं की काँग्रेस केरळमध्ये मुस्लिम लीग बरोबर जर आघाडी करू शकत असेल तर मग शिवसेनेने काय घोडं मारलंय. मुस्लिम लीग तिथे सुद्धा मुस्लिम लीगनी जातीवादी भूमिका घेतलेली आहे, जमातवादी भूमिका घेतलेली आहे, ती मवाळी झालेली आहे, परंतु तडजोड म्हणून त्यांना ते करायला लागलं. कारण केरळमध्ये सुद्धा मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तेव्हा हे आपण समजून घेतलं पाहिजे की कुठलाही एक राजकीय पक्ष असेल तर त्याला कधी कधी आपल्या भूमिका ज्या धारदार असतात त्या काही वेळा मवाळ करायला लागतात. मी इथे तत्व महत्वाचं आहे का व्यवहार महत्वाचा? जर काँग्रेसने शिवसेनेशी बरोबर न जाण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? एक राज्य हातातनं काँग्रेसच्या जाईल आणि काँग्रेसच्या हातात ज्या महाराष्ट्रात ज्या शिक्षण संस्था आहेत, ज्या सहकारी संस्था आहेत, अनेक काँग्रेस पुढाऱ्यांच्या आहेत, काँग्रेसच्या संस्था आहेत, काँग्रेस वाढवण्यासाठी एक सत्ता लागते. म्हणजे जिल्हा परिषदात असेल, ग्रामपंचायतीत असेल, काँग्रेस वाढवण्याच्या दृष्टिकोनात हा जो व्यवहार काँग्रेसला बघायला लागेल, मग असा विचार केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जातो. जर इथे शिवसेनेची तडजोड केली तर उद्या झारखंड आणि नवी दिल्लीमध्ये ज्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये काँग्रेस सुद्धा भाग घेणार आहे, त्यामध्ये काँग्रेसला प्रश्न विचारले जातील, काँग्रेस अडचणीत येईल. किंवा विशेषतः काही काळाने उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात किंवा बिहारमध्ये निवडणुका झाल्या तर शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून घेतल्यामुळे, बरोबर घेतल्यामुळे, काँग्रेसला तिथे प्रश्न विचारले जातील, सवाल उपस्थित केले जातील. काँग्रेसचा सेक्युलरिझम हाच ढोंगीपणा आहे असंही म्हटलं जाईल. तर त्यामुळे जो फटका बसणार आहे तो मोठा असेल का हा फटका मोठा असणार आहे हे बघायला पाहिजे. पण आपण जर विचार केला तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आज काँग्रेसचं काय राहिलेलं आहे? काहीच राहिलेलं नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये मवाळ झाली, काही प्रमाणात बदललेली आहे. त्यांनी अत्यंत हार्श भूमिका ज्या आहेत किंवा मुस्लिम द्वेषाच्या किंवा परप्रांतीयांच्या विरुद्ध विखारी वक्तव्य करण्याची जे गोष्टी आहेत त्या टाळण्याकडे शिवसेनेचा अलीकडे काळात कल राहिलेला आहे. त्यामुळे शिवसेना जर बदलत असेल, शिवसेना भूमिका नरम करत असेल, तर मग काँग्रेसनेही बदलायला काय हरकत आहे? काँग्रेसचा जो सेक्युलरिझम आहे म्हणजे तो बाजूला ठेवायचा नाही, पण शिवसेनेने धर्मवादी भूमिका बाजूला ठेवल्या उद्या तर काँग्रेसला शिवसेनेशी तडजोड करण्यास हरकत काय आहे असाही आपल्याला मुद्दा उपस्थित करता येईल. शेवटी सरकार स्थापन करायचं असेल, भारतामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यावेळी अशा तडजोडी कराव्या लागल्या. मी केवळ भारताचं नाही, अलीकडचं जर्मनीमधलं उदाहरण आपल्याला देतो की ज्यावेळी अँजेला मर्केल यांचा जो पक्ष आहे त्यांना बहुमत मिळालं नाही आणि तेव्हा त्यांच्या शत्रू पक्षाशी, विरोधी पक्षाबरोबर त्यांना आघाडी करायला लागली. हे युरोपमध्ये अनेक देशांमध्ये घडलेलं आहे. ज्यांच्याशी लढलो त्यांच्याबरोबरच सरकार स्थापन करण्याची वेळ आलेली आहे. अनेक देशांमध्ये हे घडलेलं आहे. त्याला म्हणजे उपाय नाही, आपली जी लोकशाही पद्धत आहे आणि विशेषतः जी प्रक्रिया आपल्याकडे आहे की ज्याला त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त शर्यतीत पुढे असतो, इतरांना विभागशाह वेगवेगळी मतं मिळाली ती एकत्र केली तर जास्त मतं असू शकते, पण तरीसुद्धा ज्याला 30% मतं मिळतात, 35% मतं मिळतात, तो सत्ता स्थापन करू शकतो आपल्याकडे. त्याच्याकडे बहुमत नसतं. एका अर्थाने म्हटलं तर अशी सगळी सरकार अल्पमतातली सरकार असतात. आणि दुसरीकडे आपण म्हणतो की स्थैर्य पाहिजे, सरकार स्थिर असलं पाहिजे. मग सरकार जर स्थिर हवं असेल तर मग इतर पक्षांशी मैत्री करायला लागते आणि ती मैत्री करत आपला जनाधार वाढवावा लागतो. भारतीय जनता पक्षाने असेल, काँग्रेसने असेल, बेरजेचं राजकारण केलं. भारतीय जनता पक्षाने वाजपेयींच्या काळामध्ये 26, 27, 28 असे पक्षांना एकत्र आणलं. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा
अनेक प्रकारच्या आघाड्या झाल्या. 1967 साली संयुक्त विधायक दलाची सरकार गैर काँग्रेसवादाच्या भूमिकेतनं अनेक पक्षांनी एकत्र येऊन संविध सरकार म्हणतात त्याला संयुक्त विधायक दलाची सरकार स्थापन केली. ती टिकली नाही फार हा भाग वेगळा, पण त्यावेळी गैर काँग्रेसवाद ही राम मनोहर लोहियांची भूमिका होती. आणि आज महाराष्ट्रात गैर भाजपवाद भाजप विरोधी भूमिकेतून पक्ष एकत्र आलेले. आता हे पक्ष एकत्र आल्यानंतर एकत्र येणार असतील, म्हणजे काँग्रेसचा अजून तळ्यात मळ्यात चालू आहे, अंतिम झालेलं नाही, पण आपण असं गृहित धरलं की काँग्रेस या सरकारमध्ये सामील झालेली आहे किंवा बाहेरून पाठिंबा देणार आहे, तर भाजप एकीकडे आणि अन्य पक्ष दुसरीकडे अशा प्रकारचं ध्रुवीकरण होणार आहे. आणि गैर भाजपवादाकडून आपण गैर काँग्रेसवादाकडून आपण गैर भाजपवादाकडे असं महाराष्ट्राचं राजकारण त्या दिशेने प्रवास करणार आहे. म्हणजे युतीच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे विशेषतः शिवसेनेच्या दृष्टिकोनातनं हे सीमोल्लंघनच आहे. म्हणजे शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला तेलुगू देशमप्रमाणेच एनडीएमधनं बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. इतके दिवस आघाडीत राहूनच टीका करण्याची भूमिका होती, पण स्पष्टपणे आता महायुतीतून एनडीएमधनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतनं भारतीय जनता पक्ष बाहेर पडलेला आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाने शिवसेना बाहेर पडलेला आहे. आणि आता शिवसेनेने पूर्णपणे सीमोल्लंघन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी बरोबर दोस्ती केलेली आहे, काँग्रेस बरोबर दोस्ती केलेली आहे. अनेक व्हिडिओ असे दाखवता येतील की ज्यांनी या तीन पक्षाने एकमेकांवरती, विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेवरती, शिवसेनेने या दोघांपेक्षा टीका केली आहे. आता हे व्हिडिओ एकत्र करून हे भारतीय जनता पक्षातर्फे दाखवले जातील यात शंका नाही. परंतु कोणताच पक्ष जो आहे तो असा राजकारणामध्ये, विशेषतः भारतीय भारतासारख्या विविधता असलेल्या देशामध्ये अवतरणामध्ये पवित्र राहू शकत नाही, शुद्ध राहू शकत नाही. त्याला तडजोडी करायला लागतात. कधी तडजोडी तत्वांच्या असतात, कधी जागांच्या असतात, त्या तडजोडी करायलाच लागतात. त्यामुळे कोणीही यापुढे, निदान महाराष्ट्रात तरी, आम्हीच वेगळे, आम्ही स्वच्छ, आम्हीच वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले कपडे घालणारे आहोत आणि बाकीचं सगळं राजकारण म्हणजे गलिच्छ आहे, गटारगंगा आहे, असं म्हणू नये. त्यांना तो अधिकार नाहीये. माझ्या मते महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पोत बदलत चाललेला आहे. एकदम टर्न घेतलेला आहे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात, नवीन वळण घेतलेलं आहे. हा जो अध्याय आहे त्याच्यातनं नवीन वाटा सापडू शकतात, नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, नवीन आव्हानं निर्माण होऊ शकतात. परंतु शिवसेनेला जर उद्या सत्ता त्यांना मिळणार असेल, त्यांचा मुख्यमंत्री होणार असेल, तर या आव्हानांचा सामना करतच अतिशय चाणाक्षपणे कारभार करावा लागेल, फार मोठी कसरत करावी लागेल. आणि ही कसरत करण्यासाठी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल नसेल त्या आघाडीत मला माहीत नाही, जे कोणी सत्तेत येतील त्यांना मी शुभेच्छा देतो. आज एवढंच.